नमस्कार, फ्रीजच्या डोअरवर रबर कळकळ चिकट झालाय, घाण साचली, महत्त्वाच्या सोप्या टिप्स बघूया. काही मिनिटातच फ्रीज चकाचक, आता काही दिवसात वाजत गाजत आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचं आगमन होईल. प्रत्येक घरात त्यांच्या आगमनाची जय्यत तयारी सुद्धा सुरू आहे. प्रत्येकजण घराची साफसफाई करण्यामध्ये व्यस्त आहे. घराची साफसफाई करताना किचन साफ करण्यात गृहिणींचा अधिक वेळ जातो. त्यात फ्रीज साफ करण्यात मेहनत तर लागतेच, सोबत वेळेवर हे काम पूर्ण होत नाही. फ्रीज साफ करताना बाहेरून तर तो आपण चकाचक साफ करतो, पण आतून फ्रीजचे कप्पे साफ करताना नाकीनऊ येतात व फ्रीजच्या डोअरवर लावलेला रबरही लवकर साफ होत नाही. फ्रीज अधिक काळ साफ न केल्यामुळे त्यातून दुर्गंधी पसरते. यासह डोअरवरील रबर काळपट पडू लागतो. फ्रीजच्या डोअरवरील रबर मेहनत न घेता लवकर साफ करायचं असेल तर या 3 गोष्टींचा वापर करून पहा. काही मिनिटातच फ्रीज चकाचक स्वच्छ होईल. फ्रीजच्या डोअरवरील रबर साफ करणं गरजेचं आहे, कारण यात झुरळं देखील लपलेले असतात. यासाठी फ्रीजचा दरवाजा घट्ट पकडून ठेवा, नंतर एका कोपऱ्यातून रबर पकडून बाहेर काढा. अशा पद्धतीने फ्रीजचा रबर काही मिनिटात सहज निघेल. बेकिंग सोड्याचा वापर फक्त जेवण करण्यासाठी नसून फ्रीजच्या डोअरवरील रबर स्वच्छ करण्यासाठीही होऊ शकतो. यासाठी 1 कप पाण्यात अर्धा चमचा बेकिंग सोडा मिक्स करून पेस्ट तयार करा व ही तयार पेस्ट फ्रीजच्या डोअरवरील रबरवर लावून ठेवा. 15 मिनिटानंतर ब्रशने रबर घासून काढा. घासल्यानंतर रबर पाण्याने स्वच्छ करा. सुकल्यानंतर पुन्हा फ्रीजच्या डोअरवर बसवा. फ्रीजच्या डोअरवरील रबर स्वच्छ करण्यासाठी आपण व्हिनेगरचा वापर करू शकता. अधिक काळ फ्रीज साफ न केल्यामुळे डोअरवरील रबर चिकट कळकट होते. साफ करण्यासाठी एका वाटीमध्ये पाणी घ्या, त्यात समप्रमाणात व्हिनेगर मिसळा. नंतर कापड किंवा ब्रशच्या मदतीने तयार लिक्विड घेऊन रबर स्वच्छ करा. डिटर्जंटच्या मदतीने आपण फ्रीजच्या डोअरवरील रबर स्वच्छ करू शकता. यासाठी एका वाटीत पाणी घ्या, त्यात 2 चमचे स्ट्रॉंग डिटर्जंट पावडर मिक्स करा व तयार पेस्ट रबरवर लावून ठेवा. 10 ते 15 मिनिटानंतर ब्रशने रबर स्वच्छ घासून काढा. जर रबर अधिक चिकट झाला असेल तर कोमट पाण्याचा वापर करा. ब्रशने घासल्यानंतर रबर ओल्या कापडाने पुसून टाका. अशाच आपल्या छोट्या छोट्या टिप्स कशा वाटल्या नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करा.